आज आपण कमीत कमी वेळामध्ये बनवणार आहोत लोणी आणि साजूक तूप. कुठलाही गोड पदार्थ असू दे किंवा फराळाचं, सर्वात जास्ती जर आपल्याला कशाची गरज असते तर ती असती लोणी किंवा तुपाची. तर आज आपण वाडगा भरून साचलेल्या दुधाच्या साईपासून बनवणार आहोत वाडगा भरून लोणी, आणि त्याच लोणीपासून बनवणार आहोत साजूक तूप. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट बनवली जाते. आता कधीही जर तुम्हाला तूप किंवा लोणी लागत असेल तर धावत पळत बाजारात जायची गरज नाही आहे, घरच्या घरीच बनवू शकता तूप आणि लोणी. तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. लोणी किंवा तूप दोघांपैकी काहीही जर बनवायचं असेल तर आपल्याला लागणार आहे दुधाची साई. इथे मी आठवड्याभराची दुधाची साई साचून ठेवलेली आहे. एक वाडगा भरून आहे, साधारण 400 ते 450 ग्राम आरामात असेल. आता दुधाची साई कशी काढायची? तुम्ही जे रोज दूध मागवता ते गरम करत असाल तर दूध जेव्हा गरम केल्यानंतर हलकंसं रूम टेम्परेचर आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा, आणि 4-5 तासानंतर अशी वरती अशी जाडसट मलई साचते बघा, ती मलई काढून साचवून ठेवायची साधारण 1-1.5 आठवडाभर. आता इथे माझं रोजचं 1 लिटरचं दूध असतं आणि त्या दुधाची ही साई आहे. तुमचं दूध जर कमी असेल तर तुम्ही 1 आठवड्याच्यापेक्षा म्हणजे साधारण 2 आठवड्यापर्यंत साचू शकता, त्याच्यापेक्षा जास्ती साचू नये. त्याच्याने मलई हलकी हलकी कडवट होत जाते, या गोष्टीची काळजी घ्यावी. आता ही साचवलेली मलई आपण एका वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. वाडग्यामध्ये जेवढी मलई असेल ती संपूर्ण आपल्याला घ्यायची आहे, बिलकुलही वाया घालू नका कारण त्याच्याने आपण तूप बनवणार आहोत. आता ही साई आपल्याला फेटून घ्यायची आहे क्रीमी टेक्स्चर येईसपर्यंत. तर मी इथे पळी घेते, तुम्ही मोठा चमचा घेऊ शकता किंवा बीटर घेऊ शकता किंवा विस्कर घेऊ शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबली यूज करता येईल ते तुम्ही घ्या, कारण फक्त कंटिन्युअसली आपल्याला ह्या प्रकारे फेटायचं आहे. तुम्ही बीटरचाही वापर करू शकता, इलेक्ट्रॉनिक बीटरचा, पण त्याच्याने बीटर घाण होईल, वाडगा घाण होईल, म्हणून शक्यतो हातानेच करा. थोडा वेळ जाईल, जास्तीत जास्ती 10 मिनटं त्याच्यावरती जाणार नाही, फक्त कंटिन्युअसली फेटत राहा. बघा हळूहळू दुधाची साई पातळ होते आणि क्रीमी टेक्स्चर होते. बघा आता हा फ्रेश क्रीम आहे, जे बाजारात तुम्ही विकत घेता तेच ते क्रीम आहे, पण ओरिजिनल घरचं. आता कुठल्याही भाजीमध्ये तुम्हाला घालायचं असेल तर हे फ्रेश क्रीम तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. 2 ते 3 मिनटं कंटिन्युअसली फेटल्यामुळे हे पातळ क्रीम आता घट्ट होत जाईल. बघा हळूहळू तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, तरी सुद्धा आपल्याला आता थांबायचं नाही आहे, फेटतच राहायचं आहे. हे बघा कितपत घट्ट झालेला आहे, फेटत राहा आणि हळूहळू याचे ग्रॅन्युअल्स तयार होतात. हे बघा ग्रॅन्युअल्स तयार झालेले आहेत, आणि ग्रॅन्युअल्स तयार होताना हळूहळू जी मलई आहे ते आपलं हलकं हलकं दूध सोडत राहील. हे बघा हा जो एक्स्ट्राचं दूध वगैरे आहे मलईमध्ये ते निघालेलं आहे. आता हे दूध आपण स्ट्रेन करून घेऊया, काढून घेऊया, आणि हे आपलं फ्रेश लोणी तयार. पण तरीसुद्धा आपल्याला लोण्याचा वास वगैरेही काढायचा आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवीन. सध्या हे जे दूध आहे ते आपण स्ट्रेन करून घेऊया एका वाडग्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये. तर स्ट्रेनरचा वापर करा, कारण दूध स्ट्रेन करताना त्याच्यावरती सुद्धा जी उरलेली मलई वगैरे असेल ती सुद्धा आपल्याला काढता येईल. ही बघा ही वरती जी आहे ती एक्स्ट्राची मलई आहे, ती काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थंड पाणी घालून फेटून घेऊया. तर साधारण 1 ग्लास भरून मी थंड पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, आणि कंटिन्युअसली पुन्हा फेटत राहायचं आहे. सुरुवातीला 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं आपण, आता पुन्हा 3 ते 4 मिनटं फेटावं लागेल. लोणी फेटण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा किंवा बर्फ घालून सुद्धा तुम्ही फेटवू शकता. मी फ्रीजमध्ये बर्फ ठेवत नाही म्हणून मी थंड पाण्याचा वापर करते. हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू जास्तीचं पाणी तुम्हाला दिसेल, पाणी सोडत राहील, आणि हा प्रोसेस आपल्याला कंटिन्युअसली करत राहायचा आहे. थोडं थोडं करून पाणी घालून जोपर्यंत क्लिअर पाणी निघत नाही आहे तोपर्यंत. आता बघा दुधाचा कलर आहे तर हळूहळू क्लिअर पाणीही निघेल, ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आता हे उरलेलं पाणी जे आहे ते आपण पुन्हा स्ट्रेन करून घेऊया. स्ट्रेन करताना वरती जी मलई साचलेली असेल ती काढून घ्यायची आहे प्रत्येक वेळेला. वाडगा भरलेला आहे तर तुम्ही हे पातेल्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. तुम्ही बघू शकता लोणीचा टेक्स्चर बदललेला आहे, पण पुन्हा आपल्याला हाच प्रोसेस 3 ते 4 वेळा करायचा आहे. म्हणजे 2 ते 3 ग्लास पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतून फेटत राहायचं आहे जोपर्यंत क्लिअर पाणी सुटत नाही तोपर्यंत.
2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लोणीचा टेक्स्चर बदललेला आहे, एकदम शायनी आणि स्मूथ झालेला आहे. बरेच जण जेव्हा ग्रॅन्युअल्स तयार होतात तेव्हा लोणी काढून घेतात, पण जर तुम्हाला मार्केट सारखंच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं स्मूथ शायनी आणि चविष्ट लोणी हवी असेल तर हा प्रोसेस कंटिन्युअसली करत राहा 1-2 वेळा. जेवढं पाणी क्लिअर निघेल तेवढंच तुमचं लोणी एकदम 100% प्युअर निघेल. हे बघा, पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता बदललेला आहे, इतपत आपल्याला करायचं आहे. आता हे पाणी स्ट्रेन करून घ्या आणि हे बघा आपलं फ्रेश लोणी रेडी. तुम्ही बघू शकता 1 वाडगा मलाई होती आणि लोणी पण तेवढीच निघालेली आहे. कलर बघा एकदम पांढरा शुभ्र आहे. टेक्स्चर बघा किती स्मूथ आणि शायनी आहे. आता मार्केटसारखं बटर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये 2 ड्रॉप पिवळा कलर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करा आणि स्टोअर करा. तर स्टोअर कसं करायचं तर एका डब्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवा आणि सेट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि संपेपर्यंत वापरा. आणि जर तुम्हाला लोणी नको हवं असेल तर याचं बनवूया आपण आता तूप. तूप बनवण्यासाठी डायरेक्ट लोणी आपण गॅसवर ठेवूया आणि हळूहळू मेल्ट होईल हे तुम्ही बघू शकता. तूप बनवताना 2-3 गोष्टीची काळजी घ्यावी. एक तर गॅस सिमवर ठेवा, बिलकुलही फास्ट ठेवू नका आणि अधूनमधून ढवळत राहा, कारण थोड्या वेळातच तुम्हाला दिसेल लोणी तुपामध्ये कन्वर्ट होते आहे. बघा आता एकीकडे इथे तूप आपण बनवतोय तर दुसरीकडे जे पाणी आपण काढलं होतं टोपामध्ये, जे एक्स्ट्राचं जे आपण प्रत्येक वेळाला स्ट्रेन करून काढत होतो, त्याचा आपण पनीर बनवणार आहोत. पण सध्या तूप होऊ द्या, पनीर कसं बनवायचं हे तुम्हाला मी नंतर दाखवते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्विच करू नका. आता अर्धवट झाल्यानंतर साधारण 5-10 मिनिटानंतर आता याच्यामध्ये आपण वेलची आणि लवंग घालूया. त्याच्याने तुपाला छान वास सुटतो आणि जास्तीत दिवस आपण तूप स्टोअर करू शकतो. आता जेव्हा कधीही तुम्ही तूप बनवणार तेव्हा वाडग्यावर मलाई जर असेल तर त्याच्यासाठी फक्त 2 लवंगा आणि 2 वेलची घ्या, जास्ती घेऊ नका. जर जास्तीचा लवंगा घेतला तर त्याच्यामध्ये लवंगाचा वास जास्तीचा येईल, म्हणून या गोष्टीसुद्धा काळजी घ्यावी. थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या तुपाचा कलर बदललेला आहे, पण अजूनही झालेला नाही आहे. गॅस बंद करू नका, थोडा वेळ अजून होऊ द्या. आणि जेव्हा तुम्हाला पाण्यासारखं दिसेल म्हणजे तुमचं तूप रेडी आहे. हे बघा, जी बेरी आहे तिला करपून देऊ नका. हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे, नंतर गॅस बंद करा नाहीतर तूप करपेल. तूप तयार झाल्यानंतर आपण हे गाळून घेऊया. त्याच्यासाठी वाडगा किंवा कुठलाही डब्बा घ्या आणि तुपाची वेगळी गाळणीच ठेवा तुम्ही, कोरडी असायला हवी. त्या गाळणीचा वापर करून तूप आपण गाळून घेऊया. तर या प्रकारे तयार झालेला आहे आपला साजूक तूप. 1 वाडगा मलाईपासून बनवलेलं 1 वाडगा तूप. सध्या तूप गरम असल्यामुळे वरती फेस आलेला आहे, थंड झाल्यानंतर तेही सेटल होईल. थंड झाल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी डब्यामध्ये वगैरे पॅक करा आणि लागेल तेव्हा वापरा. हे बघा, ताजं तूप मी डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवलं होतं सेट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता 1 पाऊंड डबा भरलेला आहे. आता तूप बनवल्यानंतर जी उरलेली बेरी असते त्याचीसुद्धा तुम्ही एक छोटीशी स्वीट डिश बनवू शकता, बेरीची वडी. आणि त्याची रेसिपीसुद्धा सिम्पली स्वादिष्टमध्ये आहे, नक्कीच चेक करा. आता तूप तर झालं, आता उरलेलं जो दूध किंवा पाणी जे काही तुम्ही म्हणू शकता त्याचा आपण बनवणार आहोत पनीर. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळून घ्या आणि सतत स्टर करत राहा जोपर्यंत पनीर आणि ते पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत. थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसेल का पाणी आणि पनीर असं सेपरेट आउट झालेलं आहे. आता हे आपण गाळून घेऊया. तर त्याच्यासाठी स्ट्रेनरवर कॉटनचा कपडा पसरून घ्या, त्याच्यामध्ये आता आपण हे पाणी ओतूया. आणि हे जे पनीर आहे ते आपण 2 ते 3 वेळा साध्या पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे लिंबूचा वास वगैरे असेल ते सुद्धा निघून जाईल. आता हे सर्व एकत्र करून पिळून घ्या आणि एक्स्ट्राचं जेवढं पाणी असेल ते काढून घ्या. साधारण 1 किंवा 2 माणसांची पनीर भुर्जी तर आरामात या पनीरमध्ये होईल. या पनीरवर वजन देऊन थोडा वेळ तसंच ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्रा जेवढं पाणी असेल ते निघून जाईल. साधारण 1-1.5 तासानंतर पनीर सेट होतो. तर चला बघूया आपलं पनीर हे किती सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा, चांगला सेट झालेला आहे आणि सॉफ्ट सुद्धा आहे. आता जेव्हा कधीही तूप किंवा लोणी बनवणार तेव्हा तुम्ही 2 माणसांसाठी पनीर भुर्जी सुद्धा आरामात बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी, उरलेल्या साईपासून तूप, लोणी आणि पनीर.
लवकरात लवकर घरी बनवा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.